आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ शहरात कर्फ्यू कायम, 6 तारखेपर्यंत वाढ. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 3 दिवसाचा पालिका कर्फ्यू संपुष्टात आल्यानंतर गुरुवारी एकच दिवस जनतेच्या सोयीसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून पिठाच्या गिरणी, भाजीपाला, किराणा दुकान व औषध दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय शिरोळ नगर परिषदेच्या वतीने बैठकीत घेण्यात आला आहे. नागरिकांना ही सवलत केवळ गुरुवारी 1 दिवसासाठी असून येत्या 6 एप्रिलपर्यंत पुन्हा पालिका कर्फ्यू कायम ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. दरम्यान नगरपालिका प्रशासन आदेशाचं पालन करून कोरोना विषाणूला हरवण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केलं आहे. 3 दिवस बंद पाळायचं आवाहन केलं होतं, त्याला सगळ्यांनीच अत्यंत चांगला असा प्रतिसाद गावाने दिला. तसंच इथून पुढच्या काळात सुद्धा त्याचं संक्रमण होऊ नये कोरोनाचं म्हणून जो आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी आणि उद्धवजी ठाकरेंनी जो आपल्याला आवाहन केलं आहे, ते आवाहन आपल्या जीवितासाठी आपल्या लोकांच्या जीवाचं संरक्षण व्हावं या दृष्टीने तो लॉकडाऊन घेतला आहे. म्हणून कुठलाही आग्रह न धरता एखादी वेळेस आपल्याला दूध मिळालं नाही, कुठली एखादी वस्तू मिळाली नाही, मग त्याच्यासाठी आग्रह धरू नये. कारण आपण आपल्यासाठी तो कायदा केला आहे किंवा हे आम्हाला मिळालं नाही, ते दुकान उघडलं नाही हे म्हणायची वेळ नाही. हे आपल्यासाठी आहे, त्यामुळं कुठली वस्तू एखादी मिळाली नाही तरीसुद्धा आपली सगळी देशाची काळजी आहे. म्हणूनच एवढा मोठा निर्णय आपल्या देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घेतला आणि म्हणून आपल्या शिरोळच्या लोकांसुद्धा खास करून अभिनंदन केले पाहिजे. अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले 3 दिवस लोकांनी सहकार्य केलं आणि लोकांची अडचण लक्षात घेऊनच आजच्या मीटिंगमध्ये सर्वांनी सर्वानुमतीचा ठराव झालेला आहे की बाबा उद्याचे दिवस जीवनावश्यक जे आवश्यक दुकानं आहेत ती आपण सगळी उद्या आपण सांगितले त्या वेळेप्रमाणे उघडी राहतील. दुधाचं फक्त डेअरींचं फक्त दोन्ही वेळचं संकलन उद्यापासून चालू ठेवायचं आहे असं पण आपल्या मीटिंगमध्ये ठरलं आहे. त्यांचंसुद्धा टायमिंग दोन्ही वेळचं घालून द्या आणि तिथं मास्कशिवाय दूध घेणे आणि देणे फक्त आणि उद्यासुद्धा लोकांनी बाहेर पडताना मास्क घालून आणि सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे किंवा शक्य असले तर हँडग्लोवसुद्धा वापरावे जेणेकरून हे संक्रमणाला चालना मिळणार नाही अशा प्रकारचं आपल्याकडं सगळ्यांच्याकडंच वर्तन व्हावं अशा प्रकारची अपेक्षा सगळ्यांच्या. त्यामुळं आपल्या सगळ्यांच्याच जीवाच्या रक्षणासाठी आपण जे जे निर्णय आता या नगरपालिकेच्या माध्यमातून आपण सर्व देशभर घेत आहे त्या आपण कुठेही कमी पडू नये असं नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो आणि आता आपण सगळी बोलून आला त्या. शिरोळ नगर परिषदेच्या सभागृहात बुधवारी सकाळी 11 वाजता नगरपालिका प्रशासन पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे होते. प्रारंभी मुख्याधिकारी तैमूर मुल्लानी यांनी गेली 3 दिवस संचारबंदीचं पालन केल्याबद्दल जनतेचे आभार मानले. या बैठकीस उपनगराध्यक्ष पैलवान प्रकाश गावडे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, भाजपचे नेते अनिलराव यादव, पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य दरगू गावडे, व्यापारी संघटनेचे बीजी माने, पत्रकार डी आर पाटील, चंद्रकांत भाट, दगडू माने, उल्हास उत्तमराव पाटील, नगरसेवक पंडितराव काळे, राजेंद्र माने, तात्यासाहेब पाटील, योगेश पुजारी, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत पाटील, जनार्दन कांबळे, अमर शिंदे, अण्णासाहेब पुजारी, सूरज कांबळे, धनाजी पाटील नर्देकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळेसह चंद्रकांत भाट.